रामकृष्ण हरी, नवनवीन सांप्रदायिक कीर्तन, चाली, भजन, प्रवचन, कथा आणि सर्व सांप्रदायिक कार्यक्रम बघण्यासाठी आत्ताच आपल्या वारकरी संप्रदाय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नवीन कार्यक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मागण्याची आस पाहे मुखाकडे, अहो काहीतरी मागावं तुकोबाराय. ज्याला द्यायची इच्छा नाही ते घरून याद्या करून येतात. सुशिक्षित बेकार विवाहित निर्धन शेतकरी याद्या करून येतात पंढरपूरला. सुशिक्षित बेकार म्हणतोय देवा नोकरी लागू द्या, अविवाहित म्हणतं सुपारी फुटू द्या, निर्धन म्हणतंय लॉटरी लागू द्या, तर शेतकरी म्हणतो विहिरीचं काम चाललंय पाणी लागू द्या. अरे ज्याला द्यायची इच्छा नाही ते याद्या करून येतात आणि तुम्हाला द्यायची इच्छा आहे तुम्ही काही मागत नाही. म्हणून आज धाडस केलं तुकोबाराय, मागण्याची आज पाहे मुखाकडे. किती वेळा सांगितलं देवा तुम्हाला, तुमच्या सुतईचा सडा माल नको. तू काम है ने तुझी न लगे तसोनी, दरिया है आवारी दर्शनाची. तुका म्हणे तुझी न लगे तसोडी. सुतईचा सडा नको म्हणता दरवारीला हेलपाटे घालता कशाला. पर्याय आवडी दर्शनाची ही त्याचं उत्तर आहे. काही नको, फक्त तुमच्या दर्शनाची आवड आहे माय बापा म्हणून येतो. तुकोबार आहे, प्रत्येक वेळेला अपमान करता. तुम्हाला काय वाटलं मी हातगाडीवरचा माल आहे का? कोई चीज उठावा, एक एक रुपया कोण आहे? शेष महेश दिनेश गणेश सुरेश उजाही निरंतर ध्यावय जाई अनादि अनंत खंडा चंद भेद सुभेद बतावय नारद असे शुक व्यास रटे पची आरे तव कुणी पारण पाव काही हर कि छोवरी या चची वाबर चाच पैनाच नच्यावय. हे कळलं सगळे हो म्हणत जा बस. सगळी यादी आहे त्याच्यात. शेष महेश दिनेश गणेश सुरेश असे पाच शब्द आहे. शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जीवा, महेश त्यागुणी कैला सर्वही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी, गणेश गणपती बाप्पा, सुरेश म्हणजे इंद्रदेव, दिनेश म्हणजे सूर्यनारायण. हे सगळे ज्याचं ध्यान करतात, शेष महेश गणेश सुरेश दिनेश ज्या निरंतर द्यावय जाई अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय असं वर्णन ज्याने वेदाने केलेलं आहे की तो अनादि आहे. एवढंच नाही, नारद से शुक व्यास रटय पछी आरे तव कुणी पारण पावय. नारदासारख्या ज्या ध्यानाला न येणारा मी आणि तुमच्या माग वशीला लावतोय. जवळजवळ साडेदहापासून काही मागा काही मागा काही मागा आणि तुम्ही अपमान करता माझा. देवा अजिबात मागण्याची इच्छा नाही, कारण पुरुषांत ठेवले. बऱ्याच वस्तू मला तुमच्या आवडल्या, पण तपास केल्यावर कळालं की तुम्ही दुसऱ्याचं उष्ण आणलं आणि उष्ण्याचं मागायचं नसते. हे तुकोबाराय देवाला म्हणतात. उष्ण आणलं, पहिला तुमचा मुकुट आवडला देव. माग मुकुट माथाचा परी तू अहिराय मुंगाचा परी तू अहिराय इंद्राचा उष्ण आणला आणि उष्ण्याचं मागायचं नसते देव बापा. मागो मुकुट माथाचा आणि तरी तो आणला इंद्राचा. मग फक्त मुकुटच आहे काय माझ्याकडे? नाही, बरंच आहे. आता कशाला पितळ उघडं पाडतो देवा, सांगतोच. मागो कुंडले कर्णीची तरी तो आणली कर्णाची. कुंडलं आवडली ना मला, मागा वाटलं, पण तपास केल्यावर कळलं की उष्णी आणली कर्णाची.
मागो पितांबर सेला, पितांबर आवडला पण नंतर कळलं की एवढंच आहे तुझ्याकडे, दुसरं बदलायलाही नाही, तुझी फजिती होईल. मागो पितांबर सेला तरी तू कासेसी कशीला, मागो तोडर पायीचा धाक जाईल असुराचा, म्हणून काही न मागो. आणि तुम्ही आग्रह करता साडेदहापासून, मागा मागा मागा. हे पा तुकोबा राय, मला नाराज करू नका, माझ्या समाधानाकरता तरी मागा. हे बघा देवा, अजिबात इच्छा नाही, पण तू मोठा माणूस आहे, तुला वाईट वाटू नये, तुझा अपमान होऊ नये, नवे तू मागा म्हणतोय म्हणून. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. कार म्हणजे दोन तासाकरता शिक्षक असावा, बसलेले भाविक त्याचे विद्यार्थी असावे, आणि गणिताचा तास समजून गणित बोर्डावर जसं टीचर शिकवतात सोडवतात विद्यार्थी समजून, तसा अभंग बोर्डावर आपण लिहिला आणि तो गणितासारखा सोडवायचा आहे, नाहीतर लोक हसतात म्हणून ही गोष्ट संपली का दुसरी, दुसरी संपली का तिसरी, अख्ख्या गोष्टी झाल्या की जय विठ्ठल, आणि कोणत्याही कीर्तनात तेवढ्याच गोष्टी. लोक नाही हसले तरी चालेल, पुन्हा तारीख नाही घेतली तरी चालेल, पण आपली अभंग सोडवायची पद्धत बदलू द्यायची नाही. आपण कुठपर्यंत आलो, अजिबात इच्छा नाही पण तू म्हणतोय म्हणून. मनसे काही मागा, येची देगा पांडुरंगा. तुकोबाराय, अजिबात न मागणारे तुम्ही, आता 11:30 का होईना, येची देगा पांडुरंगा म्हणताय बरं वाटलं, पण आता वेळ कमी असल्यामुळे नेमकं पाहिजे काय. तुझी चरण से चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंग पाहू लागले, तुकोबारायाच्या लक्षात आलं, देवा काय एक लक्षात ठेवा, अजिबात न मागणारा संत तुकाराम महाराज, पण पठ्ठ्यानं मागायला नाही असा जर तुला अभिमान होत असेल तर मी भीक मागत नाही, तुझ्या पदरच तू देत नाही, माझ्या बापाची ठेव माग. माझ्या वडिलांची मेरा सेवा देवा, 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 माझ्या वडिला माझ्या मिलासी रे रे.
चरण सेवा पांडुरंगा। पण वाटल देवा की न मागणाऱ्या संताला पठ्ठ्यानं मागायला लावलं की नाही, असा जर अभिमान होईल ना तर लक्षात ठेवा पांडुरंगा, मी भीक मागत नाही आणि तू तुझ्या पदरचं देत नाही, माझ्या वडिलाची मिराशिका, माझ्या बापाची ठेव मागतो। तिथे वडील शब्द आहे ना, बरंच व्याख्या आहे। आणि खरं आहे, आता हे मुखेकर परिवार ले सर वगैरे खूप चांगली प्रगती केली, खूप प्रगती। आता तात्या पाहिजे होते नुसतं बघायला, कौतुक बघायला। अजूनही मोठे व्हा संताराम सर, अजून मोठे व्हा। तुमच्या पाठीवर अख्ख्या जिल्ह्यात शाबासकीची थाप पडू द्या। पण पांडुरंग बाबा मुखेकर यांच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही। एवढं पुत्राच्या विजये पिता संतोषत जाये, पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला। जोपर्यंत वडील असतात ना घरी, खोकत बसलेले, चिडचिड करणारे, तुम्हाला शिव्या घालणारे वडील, पण एक लक्षात ठेवा, वजनदार वाटतं घर, वजनदार। वडील बसून असतात, वडील गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा रे भाऊ, घराचं वजन निघून जातं। बापाच्या सीवीमध्ये तुमच्या तोंडावरून हात फिरवल तुमचा मित्र, ते माणिकचंद गुटक्याची पुडी खाण्यासाठी, आणि तुमच्या थोबाडीत मारल तुमचा बाप, ते तुमच्या कल्याणासाठी। मायेपेक्षा बी काकांवर जास्त प्रेम बापाचं असतं, पण मायेचं लपलं नाही ते प्रगट दिसतं, लपलं ते बापाचं। समाजाला दिसतं शांतारामजी ते मायेचं प्रेम। लेक वाटे लावताना सगळ्या गावातल्या महिला रडारड चालती, ते पूर्वीचा काळ होता, आता चार चाकीच आहे ते बैलगाडी। लेक सासऱ्याशी जाता माय लेकी त्या भेटती, कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती। मायेही रडती आणि मुलगीही रडती। आता बैलगाडीचा काळ होता, लेकीच्या बैलगाडीचा धुराळ्या दिशेपर्यंत माय हे खाली बस रे भाऊ, धुराळ्या दिशेपर्यंत माय गावाच्या बाहेर उभी असायची, बैलगाडीचा धुराळा। लेक सासऱ्याशी जाता माय धाई धाई रड, गेला डोंगराच्या आड कसा काळजाचा गड। आणि ती रडणारी माय सगळ्या समाजाला दिसतीन, मग सगळ्या महिला केवढं प्रेम, केवढं प्रेम आहे मायचं, केवढी रडती माय। अरे कोण नाही म्हणतं, मायचं प्रेमच आहे। पण त्याच्याही पेक्षा प्रेम पाहायचं तर तुम्ही घरात जा, त्या मुलीचा जन्मदाता बाप एकटा घरात बसला असल, तोही भिंतीच्या कोपऱ्यात असल, पुन्हा त्याचं तोंड भिंतीकडे असल, दोन हातात उपरणं असल, आणि उपरण्यात तोंड खुपसून उपरणं भिजेपर्यंत लेकीच्या आठवणीनं रडत असल, त्याचं प्रेम कुठं कमी आहे। फरक एवढाच आहे, मायचं समाज पाहतो बापाचं लपून आहे। किरकोळ संकट आल्यावर मायची आठवण येते, किरकोळ, पण भयानक संकट असेल तर तेव्हा बाप आठवतो। चालता चालता काटा बोसला म्हणजे माणूस म्हणतो आई ग, हे काही सरकारचे कायदे नाही, चालताना काटा बोसल्यानंतर आई ग म्हणावं असे काही कायदे आहे? अरे सहज आहे ते, चालता चालता काटा बोचला आई ग म्हणतं,
पण हायवे क्रॉस करताना लक्ष नाही, याच्याजवळ ट्रक करकचून ब्रेक दाबून थांबला की दोन्ही हात वर करून बाप रे इथं नाही आई, इथं बापच आहे. भयानक संकटाच्या वेळेला बापच आठवतो. आता पुराणातली दृष्टांत माहीत आहे तुम्हाला. सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी. माय देवकीचं प्रेम. रात्री 12 कृष्णजीचा जन्म झाला. मथुरेतली गोष्ट, तूही होता ना रोहिदास. राज सकुमार मदनाथ, मदनाचा पुतळा. वसुदेवाला आनंद नाही आवरला बाबा. तुझी आणि ढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी आणि ढळी कोटी चंद्र मथुरेतली घटना. कृष्णजीचा जन्म झाला, बापाला नाही आनंद आवरला, कडकडून मिठी मारली. हे माय बापाचं प्रेम सांगतो मी. तेव्हा माय देवकी रडायला लागली, सोडवा सोडवा मिठी. आठवाना या सामोरच्या गेटच्या पुढं त्या दगडावर तंगड धरू धरू 6 मारले त्या चांडाळ्यानं. मग काय करू, लपवा लपवा जगजेठी. जनी कंसाशी कळल माझ्या बाळाशी मारील. हे प्रेम मायच. पुढे ऐका, अर्धी रात्र आहे, सोसाट्याचा वारा, पाऊस मुसळधार, विजांचा कडकडाट, काळा कुट्टा अंधकार, यमुनेला पूर, तरी कृष्णाला टोपल्यात घेतलं, डोक्यावर टोपलं घेतलं आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला आणि गोकुळात सुरक्षित ठेवून पुन्हा जेलमध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं प्रेम कमी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पुन्हा 2 घेतो मी, काही 12:30 शिवाय सोडणार नाही. मला उद्या दुसरीकडे कीर्तन आहे, पण तुम्हाला मी नाही ना. हे 10-15 आणतच नाही आम्हाला. ते सरांनी धाडस केलं बरोबर. थोडस रामायणात बरं का रविदास, थोडस जाऊ. माय न बाप या प्रेमासाठी सांगतो मी. दोघांचंही प्रेम आहे, पण माझा मुद्दा आहे बापाचं काकणभर जास्त आहे, याच्यावर चाललंय. म्हणून त्याच्याकरता पटवून द्यायला पुरावा द्यावा लागतो ना. पुरावा तुम्ही न्यायाधीशच आहे ना सगळे. पुरावा आता तो कृष्णाचा झाला पुरावा, आता रामाचा. सुमंत प्रधान वापस आले 6 वनवासात रामाला सोडून. आल्याबरोबर माय कौसल्या. रात्री 12 घटना, 12 आले होते. पुढे आली तर माय आहे. सहज विचारलं, सुमंत बाबा कसा प्रवास झाला माझ्या लेखाचा? माय आहे. त्यानं 3 उत्तर दिलं. श्रृंग वेरपूर तक रथ थामा, बाद में नैया थी,
पर बाद में तीनों पैदल गए सुमंत जी। श्रृंगवेरपुर पर्यंत मी रथात बसून नेला आई साहेब। हाँ, नंतर नदी लागली त्या नावाड्यानं पाया पडू पडू विनंती करून नावेत बसवून पलीकडे नेलं, मी बघत होतो। नंतर तिथून पुढं तिघही जंगलात पैदल गेले माते, मग रडायला लागली। रघुनंदन पायी गेला रथ कारे तू आणिला, आणि वर बघितलं आईनं, प्रार्थना केली, सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना, सूर्यवंशी दिन करा, सूर्यवंशी दिन करा, सूर्यवंशी दिन करा, सूर्यवंशी दिन करा। करा तापू नको रे भास्कर, माझ्या बाळाला चटका बसणार नाही याची काळजी घ्या सूर्यदेवा। मग खाली बघितलं जमिनीकडे आईनं, आणि प्रार्थना केली, औ धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी। हे मायचं प्रेम। आता पुढे बापाचं सांगतो। सुमंत प्रधान पुढे गेले, दशरथजी निश्चिष्ट पडलेले होते, सहावी रात्र होती, आणि सुमंत प्रधानाने राजा दशरथाला नमस्कार केला, पण मुखातून शब्द निघाला, बसा बाबा, मुखातून शब्द निघाला जय जीव। आणि हे गुप्त संबोधन, दशरथजी डोळे मिटून पडलेले होते, गुप्त संबोधन होतं। करुणानिधान शब्दाचा उच्चार सीतामाई करायची, राघव शब्दाचा उच्चार माय कौसल्या, आणि करुणानिधान शब्द दशरथ राजाला सुमंत वापरायचे। म्हणून मिटल्या डोळ्याच्या दशरथ राजाच्या लक्षात आले की माझा सुमंत आला। देखी सचिव जय जीव कही जय जीव, देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम, सुनत उठ्यो क्या कुलनृपती, बड़े हो गए, कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की जय। बस बस ताड़कन उठले दशरथ राजे, आणि विचारलं, लाया मेरे राम को? नहीं लाया सरकार, 14 साल के पहले कोई नहीं आएगा। परिणाम, राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरि रघुवर विरह राव गए सुर राम। 6 वेळा रामाचं नाव घेऊन प्राण सोडला, दृष्टांत संपला माझा। मी का सांगितलं, माय कौसल्येचं प्रेम, तिनं रामासाठी हंबरडा फोडला, बाप दशरथाचं प्रेम, त्यानं प्राण सोडला। घरी जाऊन विचार करा आपण, विठ्ठल 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 विठ्ठल। तसे प्रत्येक
प्रत्येकाला पाच बाप आहे, जनिताच विनताच यस्तु विद्या प्रयच्छती अन्नदाता भयत्राता पंचेते पितर स्मृत, त्याच्यावर कीर्तन होईल आता बारा वाजायला आले. मुख्य दोन प्रकार वडिलाचे, एक विद्यावंश वडील एक मांस वंश वडील. तुकोबारायच्या दृष्टीनं प्रल्हाद नारद पुंडरीक ही जी परंपरा आहे ही विद्यावंश वडील आहे, आणि विश्वंभर बाबापासूनची परंपरा हे मांस वंश वडील आहे. तुकोबारा म्हणतात या दोन्ही प्रकारच्या वडिलानं तुझी निष्काम सेवाच केली देवा, आणि त्या निष्काम सेवेचं कर्ज तुझ्याकडे आमच्या बापाचं आहे, आम्ही भीक मागत नाही, वडिलाची ठेव आहे, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. आता मिराशी शब्दामध्ये हक्क आज्याची मिरास असं म्हणतात की नाही, आज्याची बरं का रविदास, स शब्द आहे ते, बापाची नाही म्हणत आज्याची, कारण आज्याच्या इस्टेटीवर बापापेक्षा नातवाचा अधिक हक्क असतो. आज्याचं नातवाचं असं प्रेम असतं, आजा मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम करतो. तुमचे अनुभव आहे, सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर. आणि तो नातूही असा बिलिंदर खाऊसाठी पप्पाची अपेक्षा करत नाही, आज्याची. त्याला माहिती आहे मला आजा नाशिकला गेला उपवाशी राहील पण पठ्ठ्यासाठी खाऊ आणल ती अपेक्षा. आणि आजही खरोखर उपवाशी राहतो पण नातवासाठी आणतोच, हे संबंध आहे आज्या नातवाचे. नातू शब्दामध्येच अर्थ आहे, नातू आजोबाला म्हणतो, आजोबा काय रे तुझ्या इष्टीचा मालक ना तू, म्हणजे मराठी कळली तुम्हाला, म्हणजे तू नाही, तुझ्या इष्टीचा मालक ना तू, मग कोण आहे ना तू. पण आजा असा चिकट, नातवाचंही लग्न होतं तरी तिजोरीची चावी देत नाही. मग नातवाला मुलगा होतो तो 15 वर्षाचा, आणि तो एक दिवस पंजोबाला म्हणतो, पंजोबा अरे माझ्या बापानं तुला 15 वर्षापूर्वी सांगितलं होतं म्हणे, काय तुझ्या इष्टीचा मालक ना तू, हो तरी पण तू. जमला आता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, म्हणजे अधिक हक्क बापापेक्षा नातवाचा. मग तुकोबाराय म्हणतात त्या दृष्टीनं विचार केला तर आम्ही नातूच, म्हणजे तसं तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले नव्हो, तो भाग थोडासा बाजूला ठेवा, पण तुझ्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवापासून हे सगळे, त्याचं वर्णनच आहे. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे. ब्रह्मदेव कोण आहे? कुलाल हाडाचा जातीवंत कुंभार, बरं का रोहिदास, याही कुंभारच आहे पण याला मडकही माहीत नाही ते काय माहीत. हा ना, गाढव नाही, माती नाही, चिखल नाही, कशाचे कुंभार, ब्रह्मदेव कुंभार. कुलाल हाडाचा पुन्हा परिचय करून देताना कोण आहे? मुलाहून बापाचा परिचय, बाप चहाडाचा, बाप चहाडाचा. इथे बाप न चहाड शब्द अलग करायचे तर अर्थ लागतो. बाप चहाडाचा म्हणजे चहाडी लावण्यात ज्याचा मुलगा वस्ताद आहे नारद, त्याचा हा पप्पा आहे. आता परिचय झाला, बाप चहाडाचा, म्हणून व्याकरणाची गरज आहे ना काहीतरी ठोकून. विठ्ठल विठ्ठल कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे. रात्रंदिवस कारखाना चालू आहे ब्रह्मदेवाचा, तुम्ही आम्ही त्याच्याच कारखान्यातले मडके आहो, नाकी नऊ आणले सरकारच्या, एवढा कारखाना चालू आहे ब्रह्मदेवाचा. ते सुरुवातीला निघालं ते लाल त्रिकोण, डफावर थाप मारून तमाशावाले, लाल त्रिकोण कुटुंबाची खुण ते तेव्हा म्हणे, माहिती आहे तुम्हाला फक्त सांगत नाही तुम्ही. मग ते हम दो नंतर आता दोन किंवा तीन मुले सुरुवात होती,
समाज आवरे ना हम दो हमारे दो, तरी जमेना मग सुधारणा झाली हम दो हमारा एक। पुढं काय होते कोणास माहीत, आपल्याला काही धोका नाही तुम्हाला सांगतो। अखंड घडवितो मडके रे ब्रह्मदेवापासून सगळे, मग आम्ही ब्रह्मदेवापासून आणि ब्रह्मदेव तुझ्यापासून, मग आम्ही नातू लागतो देवा, मग आजच्या इष्टिटीवर नाती हक्क असतो माझ्या वडिलाची मिरा। हो ठीक आहे, आता 12 वाजले, बापाची ठेव बापाची ठेव बापाची ठेव, नेमकं काय? तुझी चरण सेवा। मग चरण सेवाच का? तुमचं डोकं दाबून देईल देवा, तुमची कंबर दाबून देईल देवा, पाठ चोळून देईल देवा का नाही म्हटलं? चरण सेवाच का? तर ते मोठ्या मोठ्याच्या नसिबाला न प्राप्त होणारी दुर्लभ आहे। ते 14 रत्न निघाली ना, वेळ कमी असल्यानं लवकर निघाली मंगल कार्यालय। लक्ष्मी काय, नवीन नवीन उमेदवारांना बरं वाटतं की कधी दिवाळी येते असं जमलं आता। पहिलं लक्ष्मी कौतुब पारी जातक सुरा धनवंतरी चंद्रमा गावा कामधुधा सुरेश ब्रह्मादिदेवांगण अश्वम सप्तम खे विषम हरिधू शंकोमृतम चांबुदे रत्नाणी ह चतुर्दशम, ही 14 रत्न, त्यात लक्ष्मी निघाली। प्रत्येकाला वाटत होतं हिनं आपल्याला माळ घालावी म्हणून ते हार घेऊन निघाली होती। लाईनमधले मुणकं घालायचे, अशान लग्न जमतं काय, काढून घ्यायचे। देवाचा राजा इंद्र तिथून सुरुवात केली, म्हणला देवाचा राजा इंद्र आहे, याला पतिक्राला हरकत नाही। पण लक्षात आलं की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात, किती वेळा कुंकू पुसायचा कार्यक्रम करा, केलं कॅन्सल। मग ब्रह्मदेवाकडे बघितलं, म्हणलं हे सत्य लोक ताब्यात आहे, पण याला सेकंड सॅटरडे संडे बकरी ईद 15 ऑगस्ट कोणती सुट्टी नाही, चालला कारखाना, मग याच्यापाशी काय फायदा। पुढे आली दुर्वास, क्रोध आवरला नाही। त्याच्या पुढे आली परशुराम, पती करायला हरकत नाही, पण लक्षात आलं यानं जमदाग्नीचं म्हणजे बापाचं ऐकून आपली माय रेणुका तोडली म्हणे कोयत्यानं, कोयताच म्हणा। लक्ष्मीनं विचार केला, जे पप्पाचं ऐकून मम्मीचा खून करतं ते बाय कुठे होईल का घरात, कशा केलं कॅन्सल। शंकररावकडे बघितलं, कैलास ताब्यात आहे, पण मित्रमंडळी पाहिली भूते वेताळणाचे, नको हे। मग बरोबर 12 वाजता पांडुरंगाकडे म्हणजे भगवान विष्णूकडे आले, तर पाठ फिरवली, पुढं आली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा सांगितलं कितीही प्रयत्न केला तरी फक्त माझ्या चरणाची सेवा मिळेल। तिच्या भाग्याचं वर्णन ज्ञानोबारायणे केलं, अभिमान सांडूनी पांडवा सर्वस्वे करुणी सेवा, आणि ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली। लक्ष्मीसारखीच्या एखादीच्याच नसिबाला मिळण्या इतकी चरण सेवा दुर्लभ आहे, म्हणून दुसरं काही नको, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ, आता 10 ते 12 ची वेळ होती, पण मी सुरुवातीला सगळ्या मायबाप श्रोत्यांना माफी मागितली आणि अर्धा तास वाढून घेतो, आता 12:30 पर्यंत काही सोडत नाही, तुमचं कशाला नुकसान, आमचं काय हो। सर्वांनी हात वर करा, दोन्ही शूटिंगवाले हे एवढं पंढरपूर घ्या तुमच्या शूटिंगमध्ये, आणि जाऊ द्या सगळ्या महाराष्ट्रात की 14 वर्ष झाले तरी तात्याचा अजूनही पुण्यस्मरण उत्सव कसा होतो। एका तालात विठोबा घुमाई
माझ्या वडिलाची मिरासी गा देवा माझ्या वडिला बापानं काय केलं होतं इथलं सांगतो त्याचं उत्तर आहे उपवास उपवास पारणी राखीला दारवंटा उपवास पारणी आणि दारवंटा असे तीन शब्द आहे आरोटे उपवास एकादशी हे वाचून आले पूर्वी ओ दीपक बाबा पाण्यात गेलते ना पुन्हा जमिनीवर आले उपवास व्रत एकादशी करीन उपवास करीन उपवास एकादशीचा उपवास इथे उपवास शब्दाने एकादशी घ्यायची झालं थोडं थोडं येतं थोडं मी मीच पुढं गेलो म्हणाव पण एक 10-15 मिनिट घेतो अजून थोडं शांत खुर्च्या वाजायला लागल्या मला वाटलं आता उरकाव आपलं नाही का ते थोडासा विषय आहे तो थोडासा कशाचा दिवस भरपूर एवढा आहे उपवास उपवास एकादशीचा आणि एकादशी हे तीन दिवसाचं व्रत आहे दशमीला सुरू होतं द्वादशीला संपत दशमी व्रताचा प्रारंभ हा ना बरं का नामदेव दशमीला सुरू होत दशमीला 10 वस्तूचा त्याग करायचा एकादशीला 11 द्वादशीला 12
अतते नियमानवच में व्रतहस्मिन दिनत्रय कौंसेम्मासं मसुरान्नं चणकान् खोद्रवांस्तथा शाकं मधु परान्नं च पुनर्भोजन मैथुने दशम्यां दशवस्तुणि वर्जयत वैष्णव सदा। या दहा दशमीला अकरा एकादशीला द्यूते क्रीडांचे निद्रांचे तांबुलदंत धावनं परापवादं पैशून्यं संयम हिंसा तथा रतिं कोपं हेतुं वाक्यंचे एकादश्यां विवर्जयत अकरा। घरी गेल्यावर पाहून घेणे। मग द्वादशी त्याला बारा, असं तीन दिवसाचं हे व्रत। म्हणून एकादशी इथे उपवास शब्दानं एकादशी घ्यायची। पुढे पारणं आलं, उपवास पारणी, पारणी शब्दाने पर्व घ्यायचं। पर्व एकंदर पाच पर्व आहे वर्षात, रामजन्म, कृष्ण जन्म, नरसिंह जयंती, वामन जयंती, महाशिवरात्र। पर्व विशेष भागवत धर्मी नृष जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र। बस जमलं, पुरावा द्यावा लागतो ना, पुरावा पाहिजे। ही पाच पर्व। फरक एवढाच आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवशीचं जेवण बारस, आणि पर्व जे असतं त्याच्या दुसऱ्या दिवशी जेवण पारणं। शिवरात्रीचं पारणं, रामजन्माचं पारणं, कृष्णजन्माचं पारणं, नृसिंहजयंतीचं पारणं, वामन जयंतीचं पारणं, ही पाच पारणे। 24 एकादश्या असे 29 20 9 व्रताचं अवलंबन करतो तो वैष्णव। वैष्णव तो जयावगी देवावरी मायावगी, देवावरी मायावगी, देवावरी मायावगी, वैष्णव तो जयावगी देवावरी मायावगी, देवावरी मायावगी, देवावरी माया। ही संत वाङ्मयाची व्याख्या। अवघी देवावरी माया म्हणजे माया शब्दाचा अर्थ प्रेम। आम्ही देवाकडे जातो, अवघी कपड्यावरी माया। गरुड खांबाजवळ दंडवत घालताना खाली बघून घेतं, कपडे मळतील का? अवघी कपड्यावरी माया। थोडी मजा सांगू, नरक पडन को डरत है, नरक पडन को ना। पदच्छेद करायचा, नर कपडन को डरत है, दंडवत घातल्यावर माझे कपडे मळतील याची भीती बाळगतो। नर कपडन को डरत है, नरक पडन को ना। नरकात पडायला भीत नाही, कपड्याला भीत आहे। विठ्ठल वैष्णव तो दया अवघी देवावरी माया। उपवास म्हणजे एकादशा केल्या, पारण म्हणजे पाच पर्व केले, आणि दारवंटा राखला म्हणजे आमचं म्हातारं तुमच्या दारात कुत्रे राखायला बसलं असं नाही। इथे दारवंटा शब्दाचा अर्थ भक्ती घ्यायचं, भक्ती। सेवा हा दारवंटा, दारवंटा। आणि सेवा शब्दाचा जन्म भज धातूपासून झाला, भज सेवायाम। मग त्याचंच भजन झालं, त्याचीच भक्ती झाली, त्याचा परिणाम। तिने तुझी प्राप्ती झाली देवा, तिने तुझी प्राप्ती झाली देवा, तिने तुझी प्राप्ती झाली देवा, तिने तुझी प्राप्ती।
तेने तुझी प्राप्ति झाली देवा। म्हणजे दारवंटा म्हणजे भक्ती, पारणे म्हणजे पर्व, उपवास म्हणजे एकादशा। आमच्या बापानं हे केलं आणि म्हणून भीक नाही हक्कानं मागतो माझ्या वडिलाची मिराशे गा देवा। उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी, आणि मग लक्षात आलं तू खूप बरं का देवा, तुला असं वाटल हे बापाच्याच पुण्यावर बडाय मारू मारू सांगतोय दोन तास होत आले, पण आमच्या बापानं चालू केलेली परंपरा आम्ही आत्तापर्यंत सांभाळली। वंश परंपरा दास मी अंकित, 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 वंश परंपरा दास मी होईल। कोणीही जागा सोडायची नाही, संयोजक सांगतील त्यानुसार पुढचा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल।
शांतारामजी सर सांगतील त्याप्रमाणे तोपर्यंत कोणीही जागेवरून उठणार नाही. ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले लेते वेळे माऊली चमा परवाद महाराजी उच्चारुणा अधिकारी चमा पर टाळकरी महाराज आपल्या आपल्या जागेवर बसा, विनेकरी बसा.